उपस्थित सर्व पिंपरोडीमध्ये ग्रामस्थ आज या गावामध्ये आल्यानंतर मला कालेकर मामाची खूप आठवण येते. कालेकर मामा असते तर लेंडे साहेबांच्या सावलीप्रमाणे सकाळपासून ते माझ्यावर असते. आज बरोबर महिना झाले, 15 तारखे मला आठवते सुप्रिया तयार त्या दिवशी. माझे मार्गदर्शक आदरणीय बाबूराव चांदणे साहेब, माझे मामा आदरणीय गणपतराव फुलवडे साहेब, माझे गुरुवर्य आदरणीय शरदराव लेंडे साहेब, आणि मी जेव्हा गुरुवर्य म्हणतो टी आर वामन साहेब, ते फक्त माझ्या बोलण्यात नाही कृतीत पण आहे. इथं उपस्थित आदरणीय गणपतराव कवडे, आदरणीय आमच्या भुजबळताई कुटेताई सुप्रियाताई लेंडे, आदरणीय सोनवणेताई, आदरणीय अशोकदादा प्रदीपदादा व्यासपीठावरचे श्यामराव माळी, उपस्थित आनंदराव गोलप, आमच्या पिंपळवणीमध्ये स्वपनराव त्यांचे सर्व सहकारी, माझे सर्व तरुण बांधव इथं उपस्थित सर्व माझे ग्रामस्थ. पिंपळवणीत आल्यानंतर काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पण एवढं मात्र मी निश्चित सांगू इच्छितो की आता वारा फिरलाय आणि लोकांना दिशाभूल करणारे कोण आहे, फसवणारे कोण आहे हे लोकांच्या लक्षात आले. मागच्या विधानसभेला माझा पराभव झाला. पिंपळवणीचे पवार साहेबांच्या विचाराचं गाव होतं, कायम वल्लक्षण बेनके साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहणारं गाव होतं. त्याच्यामध्ये गावचा उमेदवार म्हणून थोडस परिवर्तनचा वारा आपल्याला दिसणार, ठीक आहे, काय हरकत नाही. पण ह्या गावची आणि माझी मी कधीही बांधिलकी सोडली नाही. मला जे जे पक्षाच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून या गावच्या प्रती करता आलं ते निश्चित प्रकारे मी करत आलो आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या माणसांनी वल्लभशेठ बेनके साहेबांना त्यांच्या आयुष्यभर साथ दिली, बेनके साहेबांना जिथं जिथं कमीपणा आला, ज्या ज्या गोष्टीला मी सांगू शकत नाही किंवा ते लोकांना माहीत पण नाही तिकडे ते सामोरे जाऊ शकले नाही, छातीची ढाल केली, पण बेनके साहेबांवर थोडा पण कटुतापणा किंवा कुठल्या प्रकारचा वार किंवा वाईटपणा येऊन दिला नाही, ते म्हणजे माझे गुरुवर्य आदरणीय शरदराव लेंडे साहेब. एखादा व्यक्ती असेल त्याचं त्याच्या वडिलांबरोबर नातं कसं असतं हे तुम्हाला माहीत. आता अजितच बघा, तो जास्त शरदराव लेंडेंच्या सानिध्यात किंवा समोर तो बोलू शकणार नाही. त्याचे काही काही गोष्टी असेल तो मला सांगतो, लेंडे साहेबांना सांगत नाही. तसेच माझे आणि आमच्या वडिलांचं नातं होतं, पण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मला खऱ्या अर्थाने संस्कार जर कोणाचे मिळाले असतील तर ते आदरणीय शरदराव लेंडे साहेबांचे. मी मला कृतकृत समजलो. मी जेव्हा मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमच्या गुरुवर्यांना तिकीट देऊ शकलो, या पुणे जिल्ह्यातलं सर्वात पहिलं तिकीट 75 सीट पैकी कुठलं जाहीर झालं तर हे पिंपळवणी आळे गटाचं झालं. लेंडे साहेबांना आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली. निवडणुकीला उभे झाल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या मागे आता लोक राहिले नाही, सन्मानाने माघार घ्या, नाहीतर हे वाईट दिवस तुम्हाला पाहायला मिळेल, अशा विनंती वजा धमकी पण त्यांना काही लोकांनी दिल्या. पण ते डंबकले नाही, हल्ले नाही, माझ्या खिशात रुपये नाही, पण जी बांधिलकी लोकांची आणि जो सुसंस्कृतपणा या मतदारसंघातून त्यांनी तो घडून आणला त्या जोरावर लेंडे साहेब निवडून आले. निवडणुकीच्या कालावधीमध्ये पण अनेक संघर्ष आला, गावच्याच काही लोकांवर खोटा गुन्हा दाखल झाला, तो दाखल होत असताना मी किती चांगला आहे हे सांगण्याच्या नादात जेव्हा एक प्रकार मला अजून लक्षात आहे. कोणाची लेबर उत्तमराव लेंडेंची लेबर. आता या टोल नाक्याला पैसे देऊ नये म्हणून असं बायपास करून आपण त्या वामन पट्ट्याच्या रोडनी बऱ्याचशा गाड्या जायच्या. तिथं हे महाशयांचे बंधू आले आणि ते असे म्हणायला लागले की तू टोल का चुकवला आणि लेबरची गाडी इकडून का आणली, त्यांनी टोल चुकवला तर तुझ्या बापाचं काय जाते. त्यांना राहवलं नाही, लोकांना मारहाण केली, गाड्यांची काच फोडली, जणू काही टोल यांच्या मालकीचं होतं.
टोल नाक्याची काय इतिहास आहे लेंडी साहेबांनी तुम्हाला सांगितलं. टोल नाका यापूर्वी तीनदा बंद झाला, परत तीनदा चालू झाला. आपण जेव्हा बंद केला तेव्हा परत त्याला चालू करत. जेव्हा टोल बंदची आपण हात दिली त्याच्या आदल्या दिवशी कोणी येऊन टोल बंद केला हे तुम्हाला माहित. पण मी आव्हानच तसं केलं, जो कोणी या टोल नाक्याचा मालक असेल त्या मालकाने येऊन स्वतःहून जर टोल नाका बंद केला तर निश्चित प्रकारे आमचं टोल नाका बंदचं आंदोलनाचं संघर्ष कळेल. आणि खरोखरच नागपूरहून मालक आला आणि टोल बंद करून टाकलं हे आपण पाहिलं ना. आणि मग निश्चित प्रकारे पुढे जात असताना लोकांना किती बनवायचं, किती किती पद्धतीने पुढे जायचं. मी तुमच्या जवळच आहे, मी तुमच्या आपुलकीचा आहे, मी तुमच्या गावचा आहे ही भावना घेऊन लोकांनाच्या पुढे जात असताना काय काय गोष्टी आपण करतो त्या आपण सगळ्या पाहिलेल्या आहे. या तालुक्यामध्ये अनेक कामं करत असताना एक नवीनच 2 वर्षाच्या कालावधीत एक नवीन फॅड निघाला होता, स्वनिधी. ठिकठिकाणी स्वनिधी टाकायचा. एक कर्जबाजारी माणूस एवढं दात्रोत तुम्ही कसा करू शकतो हा माझ्यासमोर प्रश्न होता. शेवटी त्याची उकल झाली. स्वनिधी सांगायचा, त्याच्यावर फंड टाकायचा, त्याच्यातून परत पैसे काढून घ्यायचे. फंड हा जनतेचा आहे. लेंडे साहेबांनी जेवढे या गावात आणि परिसरामध्ये कामं केलेत, कोट्यवधीचे कामं केलेत, त्यांची कामं पण त्यांच्या पुस्तकात लिहिली आहेत. पण त्यांनी कधी सांगितलं नाही माझ्या खिशातलं. ते फक्त म्हटले की पांडुरंगांनी मला ते करायला दिले, मळगंगेंनी माझ्याकडून करून घेत आहेत आणि हा जनतेचा फंड मी लोकांच्यासाठी उपयुक्त करू शकलो आणि ते मी केलं याच्यातच मी धन्यता मानतो. पण यांना काय जनतेचा फंड सांगायला काय लाज वाटते का? फंड जनतेचा स्वतःच्या खिशातला, बरं ठेकेदारी यांनीच करायची. अशा बाबतीत ही लोकांना तर भुलवण्याचं काम हे सातत्याने जेव्हा करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लोकांच्या समोर येतात तेव्हा लोकांमध्ये आता परिवर्तनाचं वारं झालेलं आहे. उद्या 16 तारीख सकाळी आजीदादांची सभा सकाळी 9:30 उतरला आहे. अनेक शिवसेना पक्षातले तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही तिथं या. त्या तरुणांना मी विचारलं का रे बाबा का तुम्हाला पक्ष देतो, ते म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली आहे का माझं असं नेतृत्व तुम्हाला का भाव. तर नाही आम्हाला असं वाटायचं की लोकप्रतिनिधी होण्यासाठी तुमच्यामध्ये गुण नाही आहेत. म्हणलं काय गुण नाही आहे? त्याला तुम्ही खोटं बोलू शकत नाही, तुम्ही अशी ऍक्टिंग करू शकत नाही किंवा तुम्ही नौटंकी भाषण करून लोकांना भुलू शकत नाही, तुम्ही जे आहे ते सांगता. पण नंतर आम्हाला असं वाटलं की एखाद्या तालुक्याचा नेता कसा असावा, तर खरा सच्चाईने जे होला हो म्हणणारा नाही म्हणणारा आमच्या तरुण वयातला आम्हाला आयुष्यभर पूर्ण असा नेता हा मी तुमच्याच पाहतो, म्हणून आम्हाला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश आला. म्हणून दादांच्या सभेला तुम्ही तिथं या. आणि अजून एक गोष्ट, ज्या तालुक्यातला सगळ्यात महाभयंकर आणि महाघोटाळा जो झालेला आहे तो कागदोपत्री विषयी मी तो उद्या उघड करणार आहे. म्हणून अशा नौटंकी याच्या बाबतीत या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जेव्हा एखादा माणूस तालुक्याचं नेतृत्व करत जातो तालुक्याला मात्र दिशा कुठल्याच बाबतीत मिळाली नाही. दशा झालेली आहे. चिलेवाडीचं पाईपलाईन मंजूर बेंके साहेबांनी केलं, ते पाईप येऊन पडले. 5 वर्षात त्यांना पाईप सुद्धा गाठता आले नाही. पाणी तर गेलं कार्यालय गेले ते कसे आणले याचे साक्षीदार आपण सगळे आहे. आज माझा 37वा दिवस आहे मी घराच्या बाहेर आहे. 9 सप्टेंबरला आंदोलन पुकार 12-13 दिवसामध्ये त्याच्यामध्ये यश प्राप्त केलं. पण सगळीकडे फिरत असताना मी का फिरतोय? अंकुशराव मला काय हाऊस आहे का बाहेर फिरायची? मला काही घर नाही का? अनेक निवडणुका आपण पाहिल्या. 2014च्या तर आपण मी साक्षीदार आहे. ही आता माझी निवडणूक आहे. अजूनही पुढे निवडणूक आहे. पण या सगळ्या निवडणुकींपेक्षाही सगळ्यात मोठा संघर्ष जर आपला कुठला करायचा असेल तर तो पाण्याचा करायचा आहे. काय म्हणतात खालची मंडळी? त्याचा जुन्नरचा आमदार शिवसेनेचा होता म्हणून 2 वर्ष आपल्याला चांगलं पाणी मिळालं. आणि आता जर जुन्नरच्या लोकांनी जर पाणी अडवलं तर कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी बेड्या ठोकून आम्ही पाणी खाली. एवढी मुजरी, एवढी मुगरची भाषा. अरे या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि त्याच मातीत आपला सुद्धा जन्म झाला आहे हे ते बहुतेक विसरलेले दिसतात. सत्यच नसतानाही आपण कार्यालय परत आणली तर पाणी तर जाऊन जाऊन घ्यायचं लांबच ठेवा.
पण पाणी जर आपल्या संरक्षण आणि हक्कात जर ठेवायचं असेल तर अजितदादा पवारांच्या नेतृत्वाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपल्या गावने आणि परिसरातल्या लोकांनी ओळखलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती झाली, स्वतःच्या गावाच्या लोकांना नदीत पाणी नव्हतं. मी तिथं धरणावर गेलो, केनावलमध्ये 70 ट्रक मुरून टाकला, कायदा मी हातात घेतला, गुन्हा केला मी. पण झिरो एस्केपच्या माध्यमातून वैशेखेड आणि पिंपळवंडीचा केटी भरला की नाही भरला. लेंडे साहेब तिथं मला मार्गदर्शन करायला होतं. पण अशा पद्धतीने पाणी आपण पिंपळवंडी आणि परिसरात, मी काय माझं कर्तव्य समजतोय. पण भविष्यामध्ये मला दोन गोष्टी करायच्या, एक म्हणजे पाण्यासाठी संरक्षण करायचंय, दुसरं म्हणजे तालुक्यामध्ये जे नवीन मुलं शिकलीत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं. रोजगाराच्या माध्यमातून काय काय मी देऊ शकतो, काय करणार आहे, फुलवडे साहेबांनी त्याच्या भाषेमध्ये ते सांगितलेलं आहे. पण ही ताकद आपण सर्वांनी या गावातून पण अधिकची मिळून द्यावी याच्याकरता मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. शेवटी आपण सर्वजण पिंपळवंडी या गेल्या 5 वर्षामध्ये सगळे खूप मोठ्या राजकीय सामाजिकरण या सगळ्या गोष्टीचे खूप मोठ्या प्रमाणाचे साक्षीदार आहात. ते साक्षीदार ठेवून आपल्या छातीवर हात ठेवून सच्चाई दिलाने सच्चाई मनाने कुठला नेता कुठला पक्ष कशा पद्धतीने वागतो याचा बारीक विचार करून आपण पुढे जावं एवढीच मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. अजूनही काही बोलायचं पण वेळावेळी मी बोलू शकत नाही. उद्या दादांच्या सभेमध्ये अजून काही मुद्दे मी तिथून तुमच्या समोर मांडेल. तिथं तुम्ही सर्वांनी माझं स्वागत केलं, मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व महिला भगिनींनी माझं औक्षण केलं, त्याचबरोबर माझी इथं मिरवणूक काढली आणि या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद असं तुम्ही सर्व पिंपळवंडी ग्रामस्थांच्या सर्व ज्येष्ठ तरुण महिला आपण तो दिला आणि पिंपळवंडीतून चांगल्या प्रकारचं मतदान होईल जसं डॉक्टर कोल्हे साहेबांना झालं त्याच्यापेक्षा अधिकचं मतदान या गावातून तुम्ही करणार हे जे तुम्ही मला आश्वासित केलं त्याच्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. 21 तारखेला घड्याळ्याच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण सर्वांनी मला या गावाची आणि तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी. तर मशीनमध्ये पण आता आपला नंबर किती आलाय, या तालुक्यामध्ये जेवढे उमेदवार आहेत ते सगळ्या उमेदवारांमध्ये शिक्षणामध्ये पण आपला नंबर किती आहे, 1 नंबर. आणि पिंपळवंडी परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा मतपेटी फुटे येईल तेव्हा पण कशा पद्धतीचं मतदान असेल, 1 नंबर. धन्यवाद. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.